ज्याचा कंटाळा त्याचाच जाणवला, मग आता काय करायचं? बरं ठीक आहे, सासूबाईला सांगितलं, अहो सासूबाई हे बघा मी देवपूजा करतो, परंतु मला त्या ठिकाणी अत्तर शिंपलेली खोली हवी, सुगंधित अगरबत्ती हवी, देवासाठी 56 प्रकारचे भोग हवे, हे सर्व जर असेल तरच मी देवपूजा करतो, नाहीतर काही देवपूजा मी करणार नाही. सासूबाईने सांगितलं, हो जावाई बापू तुम्ही काहीही सांगा मी सर्व तयार करते. कारण आपल्याकडे मराठीत म्हणच आहे ना, बरोबर का महिला मंडळ? काय नाकाचा मोती ठेवी गहान, राखी जावयाचा मान. विठ्ठला विठ्ठला. सासूबाईने सर्व तयारी केली, जावई बापू देवपूजा करण्यासाठी बसला, देवपूजेसाठी बसला, आणि मग त्या ठिकाणी देवपूजा सुरू झाली. बरं का देवपूजा सुरू झाली आणि सुगंधित त्या ठिकाणी पहिल्यांदा कृष्णाची त्या ठिकाणी मूर्ती हातामध्ये घेतली आणि मग श्लोक म्हणण्यास सुरुवात केली. भजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम नमामि कृष्ण नागरम सुपुच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. सुंदर पैकी त्या ठिकाणी आवाज येऊ लागला. शेजारची गंगूबाई आली. शेजारच्या गंगूबाईने त्या सासूबाईला विचारलं, हो काय चाललंय तुमच्या घरात? खूपच सुगंधित वास येतो त्या ठिकाणी, सुगंधित त्या ठिकाणी भरपूर चांगला त्या ठिकाणी आवाज येतो, काय चाललं आहे काय नक्की? तिने सांगितलं, गप्पाबाईस माझे जावई बापू आलेले आहेत, घरात देवपूजा चाललेली आहे, देवपूजा करत आहे माझे जावई बापू, काही म्हणू नको. तिने सांगितलं, बरं झालं, ऐक ना, ती शेजारची गंगूबाई सांगू लागली, आता तुझे जावई बापू आले ना, आमच्याही घरात देवपूजा झालेली नाही, तुझ्या जावई बापूंना सांग या आणि आमच्याही घरात देवपूजा करा. मग तर यांनी या ठिकाणी या दोघींची चर्चा घरामध्ये ऐकली, विचार केला, असल्या रोज रोज देवपूजा करण्यापेक्षा एकदाच मेलेले बरं. निघाला मागच्या दरवाजाने निघाला, आता कुठे जाऊन त्या ठिकाणी आत्महत्याच करायची? एक विहीर दिसली, विहिरीच्या जवळ आला, विहिरीच्या जवळ आल्यानंतर पुन्हा वर सुद्धा यायला नको म्हणून एक भला मोठा दगड बांधून घेतला आणि मग उडी मारणार तेवढाच एक शेतकरी धावत आला. बरं का त्या शेतकऱ्याने सांगितलं, अरे 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 थांब, कोण तू, कुण्या गावचा, माझ्याकडे त्या ठिकाणी माझ्या विहिरीमध्ये आत्महत्या का करतोस? हे बघ, तुला जर तुझ्याकडे त्या ठिकाणी पैसा अडका नाही का, जमीन जागा नाही का, तुझे आई वडील नाही का, तसं असेल तर मला सांग बरं का, कारण माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, काम करण्यासाठी 5-25 नोकर आहे, पण मला मुलगा नाही, माझा मुलगा बनून राहा, सर्व संपत्ती तुझी, काही करायचं नाही, फक्त सकाळी उठून देवपूजा करायची. विठ्ठला विठ्ठला. याने काय केलं असेल, मागचा पुढचा विचार न करता सरळ उडीच मारली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, काही लोकांना देवपूजा करण्याचा इतका कंटाळा आलेला असतो, परंतु देवपूजेचा कंटाळा आला नाही पाहिजे. बरं का जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काही नित्यनियम न करता जो अन्न खातो त्याला जगद्गुरु तुकोबाराय श्वान म्हणतात. श्वान म्हणजे कुत्रा, जगद्गुरु तुकोबाराय त्याला कुत्रा म्हणतात. म्हणून आपण नित्यनियम देवपूजा केली पाहिजे, कारण ती सुद्धा कोणासारखी? संत श्रेष्ठ सेना महाराजांची. सेना महाराजांची देवपूजा चाललेली, राजाचा बोलावणं आलंय तरी सुद्धा देवपूजेवरतून उठत नाही, इतकी कठोर देवपूजा. बरं ठीक आहे, मग आता पुन्हा दुसऱ्या वेळेस सुद्धा सैनिक पुन्हा गेले. शेजारच्यांनी सर्व हा प्रकार बघितला, बादशाहकडे गेले, सांगितलं, महाराज सेना घरातच आहे, त्याची पत्नी खोटं बोलते, का सेना घरात नाही सांगते, सेना घरात देवपूजा करतो. राजाला अतिशय संताप आला, सेवकांना सांगितलं, जा सेनाच्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत पकडून घेऊन या. सैनिक निघाले, परंतु माझ्या भगवान परमात्म्याला काळजी वाटू लागली. माझ्या भगवान परमात्म्याने विचार केला, माझा भक्त माझी पूजा अर्चा करत असताना त्याच्यावरती संकट यावं. भगवान परमात्म्याने सेना महाराजांचं रूप घेतलं, धोपटी अटकवली आणि मग सेना महाराजांचं रूपामध्ये भगवान परमात्मा बादशाहकडे आली. राजाच्या दरबारामध्ये प्रवेश केल्यानंतर जसं तापलेलं लोखंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर ज्या पद्धतीने शांत होतं, त्याप्रमाणे सेना महाराज रूपी भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर राजाचा राग त्या ठिकाणी शांत झाला. भगवान परमात्मा आले, राजाची त्या ठिकाणी हजामत केली आणि जातेवेळी बादशाने त्यांच्या धोपटीमध्ये काही सोन्याच्या मोहरा टाकल्या आणि मग भगवान परमात्मा सेना महाराजांच्या घरी आले. ती धोपटी त्या ठिकाणी एका खुंटेला अटकवून ठेवली आणि मग भगवान परमात्मा अंतर्धान पावले. पुढचा प्रकार बघा, सेना महाराजांची पूजा उरकल्यानंतर सेना महाराजांच्या पत्नीने सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी राजाचं बोलवणं आलं होतं. सेना महाराजांनी धोपटी अटकवली, पुन्हा राजाच्या दरबारामध्ये हजर. दरबारामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मग बादशाहने सांगितलं, सेना अरे तू पुन्हा का आलास? त्यावेळेस सेना महाराजांनी सांगितलं, महाराज मी तर पहिल्यांदाच आलो, मी पुन्हा आलो नाही. आणि मग सर्वजण हसू लागले, हे बघ अरे माझी आत्ताच हजामत झालेली आहे, तू पुन्हा आलेला आहेत. सेना महाराजांनी बघितलं, राजाची हजामतसुद्धा झालेली आहे. पुन्हा राजाने सांगितलं, हे बघ तुझ्या त्या ठिकाणी धोपटीमध्ये सोन्याच्या मोहरा मी सुद्धा टाकलेल्या आहेत, पहा
सेना महाराजांनी झोपटी उघडली तर पाहतात तर काय सेना, त्या ठिकाणी सोन्याचा मोहरा सुद्धा होता. मग विचार केला, मी तर आलो नाही, मग झाला तरी काय. क्षणात लक्षात आलं, माझा भगवान परमात्माच त्या ठिकाणी न्हावी झाला असणार. त्यावेळेस भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा निश्चय त्या ठिकाणी सेना महाराजांनी केला. दुपटी खाली ठेवली आणि मग मात्र सेना महाराजांनी त्या ठिकाणी एका जागेवरती निवांत बसले. बसले असताना मग भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू लागले. आणि असं नामचिंतन करत असताना त्यांच्याकडे एक साधक आला. त्या साधकाने विचारलं, महाराज तुम्ही काय करता या ठिकाणी. महाराजांनी सांगितलं, मी नामचिंतन करत आहे माझ्या भगवान परमात्म्याचं. आणि मग त्या साधकाने विचारलं, तुम्ही नामचिंतन करता, मग या नामाचं महात्म्य मला थोडं सांगा ना, नामाचं महात्म्य वर्णन करू सांगा ना. आणि मग त्यावेळेस सेना महाराजांनी सांगितलं, अरे बाबा या नामाचं महात्म्य मी काय वर्णन करणार, एकदा सहस्त्र मुखाचा शेष नाग या नामाचं महात्म्य वर्णन करू लागला, त्याला सुद्धा जमलं नाही. अरे एकदा त्या ठिकाणी वेद या नामाचा महिमा वर्णन करू लागला, त्याला सुद्धा जमलं नाही. अभंगाचं दुसरं चरण, ऐसा नामाचा महिमा. त्याला अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात काय, वेदशिनला झाली सीमा, ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. अरे बाबा वेदाला सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं महात्म्य वर्णन करता आलं नाही. अहो वेदाला सोडा, ज्या भगवान परमात्म्याचं नाम आहे ना त्याला सुद्धा त्याच्या नामाचा महिमा माहिती नाही. उदाहरण सांगू शकतो मी तुम्हाला, बघा ज्या वेळेस पंचवटीमधून रावण सीतामातीला चोरून घेऊन जातो, प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामातेच्या शोधार्थ निघतात, वनामध्ये त्या ठिकाणी चालत असताना सुग्रीवाची हनुमंतरायांची सर्व वानर सैनिकांची भेट होते. सर्व वानर सैनिक एकत्र करून समुद्र तीरावरती येतात. त्या ठिकाणी आल्यानंतर पाहतात अथांग पसरलेला समुद्र समोर दिसत आहे. या समुद्राच्या पलीकडे लंकानगरीमध्ये त्या ठिकाणी सीतामाता आहे. मग काय करायचं, 3.5 दिवस समुद्राची प्रार्थना करतात. बरं का 3.5 दिवस समुद्राची प्रार्थना केल्यानंतर तरीसुद्धा समुद्र मनुष्य रूपामध्ये येऊन उपाय सांगत नाही. प्रभू रामचंद्रांना क्रोध अनावर होतो. प्रभू रामचंद्र धनुष्याला बाण लावतात आणि मग त्यावेळेस घाबरून त्या ठिकाणी समुद्र मनुष्य रूपामध्ये येतो आणि सांगतो, प्रभू मला मारण्याची गरज नाही, तुमच्या वानर सैनिकांमध्येच 2 अशी वानर आहे, नळ नील नावाची, ज्यांच्यामध्ये त्या ठिकाणी अशी सामर्थ्य आहे पाण्यावरती दगड तारण्याचं. याचंही कारण आहे, हे काय करायचे, लहानपणी अतिशय खोडकर होते. बरं का लहान मुलं खोडकरच असतात, अतिशय खोडकर. काय करायचे, ऋषीमुनी ध्यानस्थ बसले असताना त्यांच्या समोरचे दगडाचे देव उचलायचे, समुद्रात नेऊन टाकायचे. समुद्रात नेऊन टाकल्यानंतर मग आता यांना दररोज पुन्हा नवीन नवीन देव पाहावे लागत असे. मग त्यावेळेस त्यांनी त्यांना शाप देऊन टाकला, तुमच्या हातून पाण्यामध्ये दगड बुडणार नाही, आता तोच शाप तुम्हाला या ठिकाणी वरदान ठरणार आहे. मग त्या नळनीळ वानरांना बोलवलं, सर्व वानर सैनिक त्यांच्याकडे मोठमोठी दगडं आणून देऊ लागले आणि मग ती मोठमोठी दगडं त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकू लागले. बऱ्याच लांबपर्यंत पहिल्या दिवशी सेतू तयार झाला आणि मग सेतू पहिल्या दिवशी बऱ्याच लांबपर्यंत तयार झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी आपल्या वस्तीमध्ये आले. सर्व त्या ठिकाणी आपल्या विश्रांतीसाठी थांबले असताना रात्रीच्या वेळेस या दोघांमध्ये अहंकार निर्माण झाला. बरं का
भगवान परमात्म्याला सर्व काही सहन होतं, परंतु भक्ताला झालेला थोडा सुद्धा अहंकार भगवान परमात्म्याला सहन होत नाही. भगवान परमात्म्याने अशी काही लीला केली की रात्रीच्या रात्रीतून तो समुद्रावरती बांधलेला सेतू रात्रीच्या रात्रीतून पूर्णतः बुडून गेला. दुसऱ्या दिवशी सर्वजण त्या ठिकाणी उठून पाहतात तर काय, बऱ्याच लांबपर्यंत सेतू बांधलेला होता, आता काहीच दिसत नाही. मग आता काय करायचं? हनुमंतरायांनी सांगितलं, माझ्याकडे मोठमोठे दगड घेऊन या. सर्वजण मोठमोठी दगड घेऊन हनुमंतरायांकडे आले. हनुमंतरायांनी त्यांच्यावरती राम नाव लिहिलं आणि ते दगड पाण्यामध्ये टाकले. सेतू तयार होऊ लागला. राम नामाने लिहिलेले दगड पाण्यावरती तरू लागले. बऱ्याच लांबपर्यंत सेतू तयार झाला. इकडे प्रभू रामचंद्रांनी मनामध्ये विचार केला, काय माझ्या नामाच्या प्रभावाने पाण्यामध्ये दगड बुडत नाही, माझ्या हातून का बुडणार नाही, माझ्या हातून का तरणार नाही. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी थोडे बाजूला गेले. थोडे बाजूला गेल्यानंतर समुद्रामध्ये त्या ठिकाणी भला मोठा दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला. अहो बुडाला तो. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, नाही थोडा बारीक घेऊ. अगदी नारळा एवढा दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला, तोही बुडाला. मग तर अगदी तो बुडाल्यानंतर मग छोटा सुपारी एवढा दगड घेतला, पाण्यामध्ये टाकून बघितला, तोही बुडाला. धक्काच बसला प्रभू रामचंद्रांना. ही वानर एवढे मोठमोठे दगड आणतात, त्याच्यावरती माझं नाव लिहितात, माझं नाव लिहिल्याने हे दगड पाण्यावरती बुडत नाही, पाण्यावरती तरतात, आणि माझ्या हातून का बुडतात. बरं जाऊ द्या, ही कुणी बघितलं तर नाही ना. इकडे तिकडे पाहतात, मागे वळून पाहतात तर हनुमंतराय हजर. हनुमंतरायांना सांगितलं, अरे हनुमंता केव्हा आलास? त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं, देवा मी पहिल्याच दगडाला